मगाशी मी तुम्हाला एक कोडं घातलं होतं, त्यात चहा आणि वाळ्याचा सरबत होतं. आता बघूया त्या कोड्याचं उत्तर. हे कोडं आपण दोन प्रकारे सोडवू शकतो. पहिल्या प्रकारात खूप सारे आकडेवारी आहेत आणि दुसऱ्या प्रकारात साधी सोपी पद्धत आहे. तर पहिले आपण साध्या सोप्या पद्धतीने बघूया. कोडं आठवत असेल तर तुम्हाला लक्षात राहील की आमच्या दोघांकडेही एकसारखे कप होते, 100 मिलीलिटरचे. म्हणून त्याच्या कपातनं जितका चहा गेला तो माझ्याच कपात येणार आणि माझ्या कपातनं जितकं सरबत गेलं ते त्याच्याच कपात जाणार. म्हणजे देवाणघेवाण झाल्यावरती माझ्या कपामध्ये जितका चहा आहे तेवढंच सरबत त्याच्या कपामध्ये आहे. याचा अर्थ जितकं दिलं गेलं तेवढंच घेतलं देखील गेलं. आणि हे आम्ही कितीही वेळा परत परत केलं तरी उत्तर तसंच राहणार. फरक इतकाच की माझ्या कपातलं चहाचं प्रमाण वाढत जाणार आणि त्याच्या कपातलं सरबताचं प्रमाण वाढत जाणार. म्हणजे एवढंच लक्षात ठेवा की जितका चहा आला तेवढंच सरबत गेलं. आता आपण हेच आकडे आणि गणित वापरून बघूया. आमचे कप होते 100 मिलीलिटरचे. मी त्याच्या कपात 10 मिलीलिटर सरबत घातलं, म्हणजे त्याच्या कपात आता 90 मिलीलिटर चहा आणि 10 मिलीलिटर सरबत होतं. मी 10 मिलीलिटर सरबत दिल्यामुळे माझ्याकडे 80 मिलीलिटर सरबत उरलं. आता त्याच्या कपातनं मी माझ्या कपामध्ये 10 मिलीलिटर मिश्रण घातलं. या मिश्रणाच्या 10 मिलीलिटरमध्ये 1 मिलीलिटर सरबत आणि 9 मिलीलिटर चहा आहे. म्हणजे आता त्याच्या कपात आहेत 81 मिलीलिटर चहा आणि 9 मिलीलिटर सरबत, व माझ्या कपात बरोबर उलट 81 मिलीलिटर सरबत व 9 मिलीलिटर चहा. याचा अर्थ असा आहे की त्याच्या कपातनं माझ्या कपात जितका चहा आला तेवढंच सरबत माझ्या कपातनं त्याच्या कपात गेलं. हे होतं खस सरबत व चहाचं कोडं.